नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन यामधील पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसे करावे याबाबतीत उदाहरणे सोडवणार आहोत. मी सुनील वाडीकर आपल्यासमोर ही उदाहरणं सोडवून दाखवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पार्ट वनमध्ये सुपरलेटिवचे कंपेरेटिव्ह व पॉझिटिव्हमध्ये रूपांतर कसे करावे हे आपण पाहिलेले आहे. आज या व्हिडिओमध्ये तर चला पाहूया पॉझिटिव्ह चेंज इनटू कंपेरेटिव्ह. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कशा पद्धतीने करावे याबाबतीत माहिती घेऊया. पॉझिटिव्ह डिग्री चेंज इनटू कंपेरेटिव्ह डिग्री. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर उदाहरण आहे. काय उदाहरण आहे? पार्थ इज नॉट सो टॉल एज रमेश. पार्थ इज नॉट सो टॉल एज रमेश. जसे की पार्थ इज नॉट सो टॉल एज रमेश, म्हणजे या पार्थ उंच आहे का रमेश उंच आहे? रमेश म्हणजे आपण वाक्याच्या सुरुवातीला रमेश घ्याल. रमेश या ठिकाणी आपण घेतलेला. यानंतर वाक्यातील जे वर्ब आहे ते वर्ब या ठिकाणी घ्यायचे आहे. कसं वाक्य होईल मग? रमेश इज टॉलर. या ठिकाणी टॉल चा आपण टॉलर घेतलेलं आहे. का? कारण कंपेरेटिव्ह फॉर्म आहे. ई आर लावून आपण कंपेरेटिव्ह फॉर्म बनवतो. रमेश इज टॉलर. कोणापेक्षा? ध्यान शब्द घ्यायचा या ठिकाणी. कोणापेक्षा? पाठ पेक्षा. म्हणजेच पार्थ इज नॉट सो टॉल एज रमेश या वाक्याचे कंपेरेटिव्ह करता पुढील प्रमाणे होईल. रमेश इज टॉलर दॅन पार्थ. लक्षात आलं? नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, पुढील उदाहरण याप्रमाणे आहे. नो अदर बॉय इज एज टॉल एज अनिल. No other boy is as tall as Anil. सदरील वाक्याचे आपणास जेव्हा वाक्याची सुरुवात नो आदरने झालेली असते अशा वाक्याचे कंपेरेटिव्ह बनवत असताना आपणास दॅन एनी ऑदर हा शब्द घ्यावा लागतो. कोणता शब्द घ्यावा लागतो? दॅन एनी ऑदर. चला तर आपण करून पाहूया. या ठिकाणी वाक्य आहे, नो अदर बॉय इज एज टॉल एज अनिल. अनिल आपण सुरुवातीला घेतलेला आहे. त्यानंतर वाक्यात वर्ब इज आहे, अनिल इज. त्यानंतर कंपेरेटिव्ह फॉर्म घ्यायचा आहे. टॉलचं कंपेरेटिव्ह फॉर्म आहे टॉलर. अनिल इज टॉलर. त्यानंतर आपला दॅन एनी अदर हा शब्द घ्यायचा आहे. तो समोर घेऊन दाखवलेला आहे तुम्हाला. दॅन एनी ऑदर हा शब्द आहे. आणि कुणासोबत तुलना केलेली आहे? बॉय सोबत. तर या ठिकाणी घ्यायचे म्हणजे वाक्य नो अदर बॉय इज एज टॉल एज अनिल. म्हणजे अनिल इज टॉलर दॅन एनी ऑदर बॉय. लक्षात आलं? नेक्स्ट उदाहरण पाहूया आपण. या ठिकाणी पुढील उदाहरण जे आहे ते व्हेरी फ्यू संदर्भात आहे. Very few cities in India are as large as Delhi. जेव्हा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यूने वाक्य दिलेले असते अशा वाक्याचे कंपेरेटिव्ह करत असताना आपणास दॅन मोस्ट ऑदर हा शब्द वापरावा लागतो. तर चला आपण करून पाहूया. व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर एज लार्ज एज दिल्ली. सदरील वाक्याचे कंपेरेटिव्हमध्ये रूपांतर पुढील प्रमाणे होईल. दिल्ली इज लार्जर दॅन मोस्ट अदर सिटीज इन इंडिया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरे एक्झाम्पल दिलेले आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य देण्यात आलेले आहे. या पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्याचे कंपेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये बदल करायचा. तर तो कशा पद्धतीने होता ते आपण पाहूया. पीडी पॉझिटिव्ह डिग्री. व्हेरी फ्यू, जेव्हा वाक्यामध्ये व्हेरी फ्यू
हे वापरलेलं असतं असे वाक्य हे पॉझिटिव्ह डिग्रीचे असते, हे आपल्याला इंडिकेट करतं, सूचित करतं. तर सदरील वाक्य आपण ओळखलेलं आहे की हे पॉझिटिव्ह डिग्री आहे. सेकंड इंडिकेटर आहे ब्युटिफुल, मूळ फॉर्म. थर्ड एज एज, या तिन्ही गोष्टीवरून ओळखलं की सदरील वाक्य हे पॉझिटिव्ह डिग्रीचे आहे. तर चला आपण या पॉझिटिव्ह डिग्रीचे काय करूया, कम्पेअर टू मध्ये रूपांतर करूया. सीडी, दिलेल्या वाक्यातील सब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा आहे. काय वाक्यामध्ये सब्जेक्ट? द पिकॉक. सुरुवातीस घेऊया द पिकॉक. द पिकॉक हा सब्जेक्ट सुरुवातीला घेतलेला आहे. त्यानंतर वर्ब द पिकॉक इज, काय घेतलं आपण? सब्जेक्ट आणि वर्ब. कम्पेटिव्ह करताना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस कम्पेटिव्ह फॉर्म. काय वाक्यामध्ये? ब्युटिफुल. ब्युटिफुल च कम्पेटिव्ह फॉर्म आहे मोर ब्युटिफुल. ते आपण या ठिकाणी घेऊया मोर ब्युटिफुल. काय घेतलेलं आहे आपण? द पिकॉक इज मोर ब्युटिफुल. देन एनी ऑर्डर घ्यायचं का मोस्ट ऑर्डर घ्यायचं? मोस्ट ऑर्डर घ्यायचं. जेव्हा वाक्यामध्ये व्हेरी फ्यू असते तेव्हा आपण या ठिकाणी मोस्ट ऑर्डर. देन मोस्ट ऑर्डर बर्ड्स. काय म्हणलं आपण? कम्पेटिव्ह. कसं बनवलं? वाक्याच्या सुरुवाती सब्जेक्ट घेतला, त्यानंतर वर्ब, त्यानंतर डिग्रीज फॉर्म कम्पेअर टू डिग्री फॉर्म, आणि त्यानंतर देन मोस्ट ऑदर व इतर भाग. इतर भाग म्हणजे वाक्याचे बर्ड्स. वाक्य बनलेलं आहे द पिकॉक इज मोर ब्युटिफुल दॅन मोस्ट ऑदर. लक्षात आलं तुमच्या? अशा प्रकारे आपण आज पॉझिटिव्ह डिग्रीचे कम्पेअर डिग्रीमध्ये रूपांतर कसे करावे याबाबतीत या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. याबाबतीत जास्तीचे उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्ही sevantyfour.blogspot.com वरती व्हिजिट करा व त्या ठिकाणी उदाहरणे पाहून सोडवा. थँक्यू.